सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बँकांसंदर्भात आणि आर्थिक घडामोडी बाबतीत सतत योजना आखल्या जातात, काही वेळा नियमांमध्ये बदल देखील केला जातो। मागच्या आठवड्यात पुणे येथे असलेल्या रुपी सहकारी बँक लिमिटेड लायसन्स रद्द केलंय, त्याचबरोबर 22 सप्टेंबर पासून त्या बँकेचा सेवा देखील बंद केल्या आहेत। आता देखील RBI कठोर निर्णय घेत महाराष्ट्राच्या आणखीन एका बँकेवर कारवाई करत तब्बल 50 लाख रुपयांचा दंड केलाय। भारतीय रिझर्व्ह बँकेकडून जळगाव पीपल्स सहकारी बँकेवर तब्बल 50 लाख रुपयांची कारवाई केली आहे। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली गेली आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने 31 मार्च 2020 पर्यंत आर्थिक स्थितीच्या आधारावर महाराष्ट्रातील बँकांची पाहणी केली होती। सहकारी बँकेने ठरवलेल्या नियमानुसार नॉन परफॉर्मिंग असेट्सच्या स्वरूपात वर्गीकरण केलं नव्हतं। त्याचबरोबर खातेदारांना कोणतीही सूचना न देता सेव्हिंग अकाउंटमध्ये मिनिमम बॅलन्स न ठेवल्यानं दंडात्मक कारवाई केली आहे। काही नियमांच्या उल्लंघनामुळे इतर 9 सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केंद्रीय बँकेनं केली आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मते ही कारवाई नियामक अनुपालनाच्या अभावावर आधारित असून याचा उद्देश बँकेने तिच्या खातेदारांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा नाहीये। सिटी न्यूज बुलढाणा। माझे नाव अश्विन देवेंद्र दादू, मी शिवशाही युनिव्हर्सिटी ज्युनियर कॉलेज येथे नियुक्ती तयारी करत होतो। तिथल्या शिक्षकांचा मला माझ्या तयारीमध्ये खूप मदत झाली। तसेच इथले मिडगेट टेस्ट करायचे त्यांचे उपयोग झाला। तसेच संस्थेचे अध्यक्ष लाने सर यांनी केलेल्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे मला नीटमध्ये चांगला स्कोर मिळण्यास मदत झाली। मला यावर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार MBBS इथे ॲडमिशन मिळाली व माझे डॉक्टर माझे स्वप्न साकार झाले। शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा उत्कृष्ट निकाल देणारी तसेच डॉक्टर्स आणि IITians घडवणारी बुलढाणा येथील एकमेव संस्था। 3 वर्षांमध्ये 12 विद्यार्थी MBBS, 32 BAMS, BDS, 1 IIT खडगपूर तर 5 विद्यार्थी NIT आणि 4 IIITला प्रवेशित। बुलढाणा येथे उत्तम निकाल दिल्यानंतर आता चिखली व मेहकर शहरातही क्लासेस उपलब्ध। 2022-23 करिता प्रवेश देणे सुरू आहे।